नमस्कार सर्वांना. आज आपण मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे या पाठावर आधारित स्वाध्याय सोडवूयात. इयत्ता चौथी, विषय परिसराभ्यास, भाग दोन. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. यातील पहिली रिकामी जागा भरूयात. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे डॅश डॅश घराणे मोठे पराक्रमी निघाले. पर्याय आहेत मोरे, घोरपडे, भोसले. आणि योग्य पर्याय आहे भोसले. भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. दुसरी रिकामी जागा, बाबाजीराजे भोसल्यांना मालोजी व डॅश डॅश ही दोन मुले होती. पर्याय, विठोजी, शहाजी, शरीफजी. योग्य पर्याय आहे विठोजी. तिसरी रिकामी जागा, निजाम शहाचा डॅश डॅश हा कर्तबगार वजीर होता. पर्याय आहेत मलिक अंबर, फत्ते खान आणि शरीफजी. योग्य पर्याय आहे मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता. प्रश्न दुसरा, नातेसंबंध लिहा. मालोजी राजे, विठोजी राजे यांच्यातील संबंध होते भाऊ भाऊ. शहाजी राजे, लखुजीराव जाधव यांच्यातील नातेसंबंध जावई आणि सासरे. शहाजीराजे, शरीफजी यांच्यातील नातेसंबंध भाऊ भाऊ. बाबाजीराजे, विठोजीराजे यांच्यातील नातेसंबंध पिता पुत्र. प्रश्न तिसरा आहे, अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा. सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे. प्रश्न चौथा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. यातील पहिला प्रश्न आहे, घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? उत्तर, मालोजी राजे भोसले यांनी घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. यातील दुसरा प्रश्न, निजामशहाने मालोजी राजांना कोणत्या परगण्यांची जहागीर दिली? उत्तर आहे, निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे या परगण्यांची जहागिरी दिली. तिसरा प्रश्न आहे, निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले? उत्तर आहे, निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. चौथा प्रश्न आहे, आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला? उत्तर आहे, आदिलशहाने शहाजीराजांना सर लष्कर हा किताब दिला. पुढील प्रश्न आहे, शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले? उत्तर आहे, निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे त्यांनी परत येण्यासाठी साकडे घातल्यामुळे शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. प्रश्न पाचवा आहे, प्रत्येकी 3 ते 4 वाक्यात माहिती लिहा. मालोजीराजे भोसले, वेरूळ गावचे पाटील बाबाजीराजे भोसले यांचे थोरले पुत्र असलेले मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते. त्यांनी घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. कर्तबगार असलेल्या मालोजीराजांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे फौज होती. मलिक अंबरने मालोजीराजांच्या कर्तबगारीची वाखाणणी केल्यामुळे निजामशहाने त्यांना पुणे व सुपे या परगण्यांची जहागिरी दिली होती. शहाजीराजे यांच्याबद्दल माहिती. मालोजीराजे यांचे पुत्र असलेले शहाजीराजे हे निजामशाहीतील एक अतिशय शूर व कर्तबगार सरदार होते. निजामशाही वाचवण्याचे त्यांनी निकराने प्रयत्न केले. भातवडी येथे झालेल्या लढाईत मलिक अंबर व शहाजीराजे यांनी आदिलशहाचा व मुघल सेनेचा पराभव केला. पुढे ते आदिलशहाला जाऊन मिळाल्यावर आदिलशहाने त्यांना सर लष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला.